स्ट्राईकला येतो फलंदाज दीपू, नॉन स्ट्राईकला येतो मधू, कृती काढून पाहतो गोलंदाजी मार्क करतो, पहिला चेंडू खराब चेंडू फ्लेअर मार आपण या ठिकाणी पाहिला गेला, इथं पाहतोय नो चेंडू, पंतांचा इशारा आलाय, बिमर चेंडू आपण पाहतो त्याचबरोबर आपण पाहिला गेला, चार धावा, कोणत्याही प्रकारचा चेंडू झाला नाहीये आणि त्यानंतर पाहिलं गेलं सहा धावा आणि त्यानंतरचा चेंडू असेल फ्रीट, नो चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो चौकार, पहिला चेंडू व्हाईट होता त्यानंतर नो प्लस फोर, तसा फ्रीटला साईड चेंज ना ज्या आहेत तिथूनच करायला लागेल, पुन्हा एकदा वाईट चेंडू आपण पाहतोय, खूपच बाधा चेंडू आपण पाहतोय, फ्रीट कंपल्सरी असेल, पुढचा चेंडू आपण पाहतो फ्रीट, सात धबा आपण पाहतोय फ्रीट, पुन्हा एकदा पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू खूपच बाहेर जातो, वाईट चेंडू आपण पाहिला गेला, लाईन भेटत नाहीये, प्रत्येक चेंडू आपण पाहतोय बाहेर फेकला जातोय, हृतिककडून खराब गोलंदाजी आपण पाहतोय, इथं चांगला चेंडू आपण पाहतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला, एक धाव आपण पाहतोय, पहिला चेंडू या ठिकाणी कव्हर होतोय आणि पहिल्या चेंडूच्या कव्हर नंतर आपण पाहतोय नऊ धावा, म्हणजे एक चेंडू आणि नऊ धावा आपण पाहतोय, बघा ही मेहनत आहे, आज शिवशक्ती क्रिकेट संघ वंजारवाडा संघ खेळतोय, गेले कित्येक दिवस दीड महिना झाला या मॅचसाठी ते मेहनत घेतात, हक्क आहे त्यांचा खेळण्याचा आणि खेळतात ते मैदानावरती, इथे आपण पाहतोय चांगला चेंडू, कारण नेहमीच म्हटलं आहे दादा मामाला जर दुसऱ्या गावच्या पोराला हुंडा द्यायच्यापेक्षा आपल्या भाच्याला का दिलं नाही, तर भाच्याला पोरगी दिली तर हुंडा घरच्या घरी जाईल ना, हा टॅप केला चेंडूला, चांगला चेंडू आपण पाहतो, या अगोदर लाईन अँड लेन मध्ये भरताना दिसला होता, येते आता पाहतो कमबॅक करतो, कमबॅकने पाहतो स्कोर कार्ड दहा आकड्यावरती, तीन चेंडू आणि दहा धावा, पहिल्यांदा आपण पाहिलं होतं चार चेंडू पहिले खराब फेकले होते, इथे चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय, अफलातून कमबॅक आपण पाहतोय, चार चेंडू आतापर्यंत झाले दहा दहा नंबर, दहा दहा पंढरी शेत फडके, धावसंख्या दहा, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय, बॅक टू बॉलर चेंडू होता, अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, पांडुरंग बिसाल त्या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसरी धावचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण होते, दोन धावा स्कोर कार्ड पाहतो अग्रेसर होतो, धावसंख्या जाऊन पोहोचली ती धाव फलकावरती बारा, बारा धावा आपण या ठिकाणी पाहतोय,
शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक, शेवटचा चेंडू इथं पाहतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा इथे अफलातून गोलंदाजी पाहतोय. कमबॅक सुरू होता, आपण पाहिला गेला कोणताही चेंडू झाला नव्हता आणि त्यावेळीच धावा आपण पाहिल्या गेल्या होत्या त्या आठ होत्या. आपण त्यानंतर पाहतो अफलातून कमबॅक, उर्वरित सहा चेंडूमध्ये फक्त चार धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय नरेश शेंडे. नरेश शेंडे अनुभव आहे, बरीच वर्ष क्रिकेट शिवशक्ती क्रिकेट संघ वंजारपाडा संघासाठी, शिवशक्ती क्रिकेट संघ वंजारपाडा आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफीमध्ये नरेश शेंडे गोलंदाजी करतो आहे. पहिला चेंडू निर्धाव इथं पाहिला गेला, बॅटची कडा फलंदाज बाद होतो आहे. झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेला आहे, मार्गस्थ झाला आहे पहिला फलंदाज दीपू. पुन्हा एकदा नरेश तयार, उर्पित चेंडू आहे, डिफेक्सच्या कपा रिझर मध्ये गॅप भेटले, चांगला फटका आपण पाहतो गणेश पेमारेचा, त्याच्या बॅट मधून येतो अफलातून. हा यूज हँड ब्युटिफुल वन बाउंड चौकार धोनीचे. स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. सोळा धावा 16 इथे पाहतो आपण. पंचा मला दत्ता सर सांगतील, खूप अनुभव आहे दत्ता सरांना आज. सर सॉरी हा फक्त टी शर्ट मोठा झाला आहे बाकी काही नाही. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, कारण माझे वर्गमित्र आहेत, आम्ही अनेक वर्ष एकत्र स्कूलमध्ये आम्ही पाहतोय आणि एक चांगला ग्रुप आहे आमचा आणि त्या ग्रुपमध्ये जे ॲक्टिव्ह मेंबर आहेत त्यामधला एक ॲक्टिव्ह मेंबर आम्ही पाहतो. दत्ता दादा इथं सुरू एक पटका चेडू फेकले वाईट श्लोगन काऊ करू चेडू काऊ चेडू सी मारे शप्पार रस मिळतील सा इथे आला षटकार ढोडीजी. चौकारानंतर आपण व्हाईट चेंडू पाहिला गेला, त्यानंतर डॉट चेंडू आणि इथे षटकार. स्कोर कार्ड 23 5 चेंडू 11 धावा आपण पाहतो. आज वातावरण बदललंय, इथे षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होतो. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हटली जाईल, कारण पहिल्या षटकात चांगली कामगिरी आपण पाहतो. दुसरं षटक आपण पाहतोय नरेश शेंडेने टाकलं, आता तिसरा गोलंदाज
खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण खराब कुणाकडे झालंय तर कर्जत टेनिस क्रिकेट मधील नामवंत क्षेत्ररक्षक पैकी एक पांडुरंग बिसाल यांचं क्षेत्ररक्षण झालंय डिसाल फलंदाज अबुल पाहतोय चार धावेने आपल्या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय 29 धावा इथं पाहतो चांगला चेंडू बॅटला स्पर्श करून चेंडू आपण पाहतो एस टी रक्षक हातामध्ये विसावतो आहे एस टी रक्षक पथिक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही फलंदाज बाद सुमित माघारी आला नवीन फलंदाज पंकज आपण पाहतोय तर जाऊया पुन्हा एकदा ऋतिक तयार गोलंदाजी मार्ग होती लेफ्ट हँड राऊंड द विकेट गाठी वाचेडू पाहतोय यष्टी रक्षक फसला गेला फलंदाज बीट झाला पाठीमागे पाहतोय शॉर्ट टर्नपर्यंत क्षेत्ररक्षक बीट झाला चेडू सी मार्श पलीकडे जाऊन पोहोचला पोपटचा फोकटचा बायचा बाय बाय टाटा करत चेडू फरार रन्स मिळतीच्या इथे आला चौकार स्कोअर कार्ड 33 या आकड्यावरती ताशी 149 च्या स्पीड मध्ये टाकलेला चेंडू होता अफलातून स्पीड तेथीच दबा आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथं पाहतो आपण आपण तर जरूर आम्हाला सांगतील वाईट चेंडू एक्स्ट्रा धावा आपण या ठिकाणी पाहतो अतिरिक्त धावा भरपूर दिल्यात आपण एक्स्ट्रा धावांचा जो विचार केला या इनिंग मध्ये एक्स्ट्रा धावा आपण विचार केल्या चांगला चेंडू पुन्हा एकदा कम बॅक म्हणजे चांगला चेंडू काय करेल ऋतिकनं किती चांगले चेंडू टाकेल चांगला चेंडू त्याची आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण होत आहे प्रतीपची तारीफ करतो प्रतीकची तारीफ करता करता प्रतीकनं तो चेंडू सोडला ऋतिक विरले तयार पुन्हा एकदा लेफ्ट आऊन देऊ आणखीन एक सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं षटक समाप्त झालं धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती
चेक कर। अभी जिथं आपण गोलंदाजी मार्क वरती
सुरेख फटका तो पहिला चेंडू आपण पाहिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याचा षटकार तिसरा चेंडू घातला आपण पाहतोय. या जरा नरेश शेंडे लवकर या. इथं पाहतो सुरेख फटका प्रतीकच्या कडून आपण पाहतो. जी अपेक्षा होती त्या अपेक्षेला कामगिरी करत असताना लगावलेल्या प्रदीपने अफलातून षटकार. संधीजी फिरली आज कडून षटकारा टिकला. 500 रुपयाचा पारितोषिक असेल. 2 षटकार आलेत. तिसरा आला तर संधीजी फिरली आज कडून 500 रुपये. आणि जरूर पाहतोय संधीजी फिरले यांनी पारितोषिक जरूर लावलं. आणि त्याच कडून आपण पाहतोय 500 रुपयाचा इनाम या ठिकाणी आपण पाहतोय. आडवा येत नाही कधी क्रिकेटला.
आणि क्रिकेटमध्ये वय हे मोजले जात नाही आहे. दत्तादांचा अफलातून कामगिरी आज पंतांच्या भूमिकेत आम्ही त्यांना पाहतोय. त्यांच्यासोबत निलेश अलक्या दरे ग्लान्स केला चेंडूला. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने धावसंख्या सिंगलने रोटेट झाली. पांढरुंग मिसलला हुशार आहे. त्याला माहिती समोर चांगला फटकेबाज चालू आहे. इथे 23 धावा स्कोर कार्डवरती 24 धावांची गरज. 23 चेंडूचा खेळ शिल्लक. जरूर मी महाराष्ट्र पोलीस अंकुशजी माले यांना विनंती करतो या. मला वाटलं माझा आवाज तुमच्यावर पोचला असेल. अजूनपर्यंत तुम्ही आलात नाही तर दादा आपण या. मी जेव्हा आलात तुम्ही पंतांच्या भूमिकेत होतो. मी पाहिलं तुम्हाला पण मी त्यावेळी पंतांच्या भूमिकेत होतो. त्यानंतर मी आवाज दिला तुम्हाला तरी माझा वाटतं आवाज तुमच्यावर पोचला नसेल. इथं पाहतोय फलंदाज होतोय बाद विकेट चं बंधन आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानावरती सांगितलंय का दादा रेस्ट घेत जा. आता थोडं जरी डे नाईट बस झालं तर अंकुश दादा आजचा लास्ट दिवस करणार आहे आणि थोडा दोन तीन दिवस पुन्हा एकदा रेस्ट घेतोय आराम करणार आहे. आता थकलो गेले 43 दिवस झाले आराम नाही आहे आणि आता खरंच आराम करणार. अजिंक्य पवार ही गेले कित्येक दिवस आपण पाहतोय मॅचेस कंपल्सरी करतात. आता अजिंक्य थकलो 43 दिवस झाले आता थोडा आराम. इथे आपण पाहतो चांगला चेंडू. विकीला आपण पाहतोय निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. 20 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. आणखी एक सुंदर चेंडू. पहिल्या षटकात 22 धावा होत्या. प्रतीकने अफलातून सुरुवात करून दिले. मधुकरजी धुले साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर बाय टी शर्ट आपण पाहिले गेले. पाच चेंडू झालेत. एक धाव खर्च गेले. एक विकेटही प्राप्त झालाय. अफलातून गोलंदाजी पाहतो पंकजची. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरखरित्या हातलतो या ठिकाणी. शेवटचा चेंडू इथं आपण पाहतो. पंतांनी बोट उंच केले. फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय.
तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला, 23 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण पाहतो 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती विनायक. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय विनायक. 18 चेंडू 24 धावांची गरज, प्रतिषटक 8 धावांची गरज असेल जी 6 होती, आता 8 येऊन बसली 24 धावा. चांगला फटका, गॅप भेटला, मौका भेटला आणि त्यामध्ये चेंडू ठोकला 4 धावेसाठी. थर्ड मॅन जर होती होतो चौक. इथे आपण पाहतोय थोडा वाईड स्ट्रो होता, 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो आपण वाईट चेंडू सुवेर मारा एक्स्ट्रा धाव. इथे पाहतो सुरेख फटका, बराच काळ चेंडू आयू मध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. दोन षटक आपण पाहायला गेलं, 4 चेंडू झालेत, 3 चेंडू झालेत, 2 षटक आणि 3 चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती, अजूनही 17 धावांची गरज आहे. समोर 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 मेन पंचांकडे जायचं, मेन पंचांकडे. नेश हुशार आहे कारण पंताची भूमिका त्याला माहिती, त्याने माहिती स्क्वेअर लेग पंत लवकर बॅट कटची अपील देत नाहीये, त्यामुळे त्याने मेन पंचांकडे जा, मेन पंचांकडे अपील करा.
अभिजित आपण पाहतोय, इथं पाहतो चांगला चेंडू, आपण पुन्हा एकदा पाहतोय षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी समाप्त झालंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. तलवडे संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय, कारण उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. चला शत्रक्ष लावून घ्या ऑफिशियल्स. शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉगवर गणेश आपण पाहतो गोलंदाजी मार्ग वरती तिने दूर झालं. बारा चेंडू आणि आपण पाहतोय 5 षटकाचा सामना आहे. 17 धावा आपण पाहतोय. चला थोडा म्हणतो मी कमी करू ना, एक षटक कमीच करून टाकून डायरेक्ट, कारण एक षटकाचा टाइमपास त्यांचा झाला दादा आतमधी. तीन षटकात 30 धावा झालेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. थोडं फास्ट घ्या मित्रांनो, आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस. नवीन फलंदाज पाहतो नरेश शेंडे लेग विपोर्टची अपील या ठिकाणी उचलून धरली. फलंदाज आपण पाहतो माघारी आलाय ऋतिक. इथे पाहतो व्हाईट चेडू स्पेअर मारा. धावसंख्या 31 या आकड्यावरती अजूनही 16 धावांची गरज आहे. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू होती विकेट होता, यानंतर आपण पाहतो खराब चेंडू नरेश शेंडे. चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. खूप महत्वपूर्ण जोडी आपण मैदानावरती पाहतोय. ते दोन फलंदाज मैदानावरती घेतात रिमोट कंट्रोल निखिल आणि प्रतीकच्या हातामध्ये आहे. पाहतो सुरेख फटका चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. अभिच्या बॅटमधून आला A1 कॉलिटीची ब्रँडेड षटकार.
अजूनही विचारण्यासाठी आपण पाहिला गेलं नऊ चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे. तर पाहतो वाईडिश लॉंगान काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये शतरक्षक आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आठ चेंडू आणि आठ धावांची गरज, आठ चेंडू आणि आठ धावांची गरज. बॅक टू रन आपण पाहतोय या ठिकाणी. उर्फी चेंडू इथे चांगला चेंडू आपण पाहतो, चांगले शतरक्षण त्या ठिकाणी. एक चेंडू आपण पाहतो या षटकातील अजून शिल्लक असते. सात चेंडू आणि सात धावांची गरज आहे. सात चेंडू सात धावा. इथे पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावेने. स्कोर कार्ड आपण पाहतोय चाळीस आकड्यावरती. सत्तेचाळीस धावांची गरज असताना आपण पाहतोय. एक्केचाळीस धावा झालेत. सहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे. त्याला शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. नवनाथ त्याच्या नावाने संघ आज आपण पाहतो खेळतोय. नवनाथ गोलंदाजी मार्ग मध्ये सहा चेंडू आणि सहा धावांची गरज. सहा चेंडू सहा धावांची गरज. आक्रमक संरक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. नवनाथा गोलंदाज आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण जी व्यवहार असणे या ठिकाणी गोलंदाजाने केले. ओरपी चेंडू होता, फ्लाइट होता, चेंडूला एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. उर्वरित पाच चेंडू आणि पाच धावांची गरज. सुरस्त निर्माण झाले, मजा निर्माण झाली. तलवडे संघ तयार राहा. तुमच्या सोबत कोण भिडणार? तुमच्याच ग्रामपंचायतमध्ये पिंपलोली का जवळच गाव वंजारपाडा? सख्खे शेजारी इथे पाहतो. सुरेख फाटका नरेश शेंडेचा बॅट मधून निघालाय. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बोला तो बोला नरेश शेंडेने. तलवडे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. आता बघा दोन सख्खे शेजारी एकमेकासमोर भिडताना दिसतील. या अंकुशजी माली आपला मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच
अष्टपैलू खेळाडू अभिजित, कारण जे षटक दाबलं होतं, जे षटक दाबलं होतं खूप महत्वाचं. कैलाजी विरले यांच्या शुभास टॉस या ठिकाणी केला जाईल. ए त्याला काय डिसिजन आहे, तुमची बॅटिंग आहे त्याला एवढी सांगा, त्याला क्षेत्ररक्षण समजून घ्या लगेच. ए त्याला क्षेत्ररक्षण समजून घ्या. बघा आता प्रेक्षक वर्ग पण चिडायला लागले, त्यांना पण राग यायला लागला. आज प्रत्येक प्रेक्षक वर्ग 1000-2000 खाडा करून या ठिकाणी मॅच पाहायला येतोय, तुमची मॅच पाहतोय. तुम्ही आता